यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील कुंभा मारेगाव रोडवरील कोंड बुरांडा जवळ कंटेनर ने मोटारसायकलला दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 4 वाजले झाल्याची घटना आज 4 वाजतेच्या दरम्यान घडली. मारेगाव कुंभा मार्गावर कोंड बुरांडा जवळ विरुद्ध मारेगाव कडून जाणाऱ्या कंटेनर क्रमांक TS26T3151 ने कुंभा वरून येणाऱ्या MH29BK5605 या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत भीमराव टेकाम वय 25, प्रदीप टेकाम वय 26 हे दोघे जागीच ठार झाले तर दत्ता मेश्राम वय 25 हा गंभीर जखमी झाला. हे तिघेही यवतमाळ जिल्ह्यातील झोटिंगधर तालुका केलापूर येथील रहिवासी होते. धडक एवढी भीषण होती की मृतक भीमराव टेकाम प्रदीप टेकाम दोघांच्याही अंगावरून गाडीचे चाके गेल्याने एकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्याचे शरीर पूर्णतः विद्रूप झाले होते. कंटेनरने धडक दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मारेगाव पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून खैरी गावाजवळ कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले. मोटारसायकलवरील तिघेही नातलग असून चुलत भाऊ असल्याची माहिती मिळाली. ते कुंभा येथील काम आटपून गावाकडे निघाले होते. मारेगाव पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी धाव घेतली व जखमीला उपचारासाठी दवाखान्यात हलविले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मडलवार करीत आहे. MCN न्यूज करता सचिन पत्रकार यवतमाळ.